हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशनल ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण प्री इक्लम्शिया चाललं आहे, त्याच्यामधले आपण जे काही सिव्हिअर टाईप आहेत किंवा माइल्ड टाईप आहेत मॅनेजमेंटचे, तर ते पाहिले आहेत. आता डॉक्टर या आदेशाप्रमाणे आपण काय काय करायचं आहे ते पण आपण पाहूयात आज. व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या. व्हिडिओ जर माझ्या आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर डॉक्टर या आदेशाने काय काय करायचं ते पाहूया. तर डायझिपम द्यायची आपल्याला, 5 mg गोळी द्यायची, दिवसातून 3 वेळा द्यायची. डायझिपम 5 mg गोळी दिवसातून 3 वेळा द्यायची. नंतर रक्तदाब कमी करणारी औषधे जसं की कॅल्सिगार, ॲल्डोमेट, ॲल्डिफिन असे योग्य प्रमाणात योग्य मार्गाने द्यावी, कारण रक्तदाब जास्त वाढलेला असतो. मग मिल्क ऑफ मॅग्नेशिया 4 चमचे रात्री झोपताना आणि प्रोटीन्स जास्त द्यावेत. मिल्क ऑफ मॅग्नेशिया एक रेचकाप्रमाणे काम करतं, जेणेकरून जर कॉन्स्टिपेशन वगैरे झालं असेल तर तेसुद्धा त्याने कव्हर होतं. आणि प्रोटीन्स जास्त द्यायचे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया किती द्यायचे? 4 चमचे द्यायचे रात्री झोपताना. नंतर नीलेतून ग्लुकोज देतात 10%. नंतर आहाराबरोबर बार्ली वॉटर असतं किंवा लेमन बार्ली फळांचा रस, लिंबू सरबतामध्ये जे काही सोडा घालून पिण्यास देतात. नंतर इंटेक आउटपुट चार्ट ठेवायचा पूर्ण, किंवा ॲडमिट असेल तर युरिनचं काय असेल तर ते इंटेक आउटपुट ते पूर्ण चार्ट ठेवायचा. नंतर लघवीचे निरीक्षण आणि त्याची तपासणी देखील करायची. दर 4 तासाने काय करायचं हे कॉमन आहे बरं, दर 4 तासाने ताप, नाडी, श्वसन, रक्तदाब पाहून त्याची नोंद करावी. नंतर दर 2 तासाने काय करायचं, गर्भहृदय ध्वनी पाहून त्याची नोंद ठेवायची. दिवसातून 2 वेळेस काय करायची, पोटाची तपासणी करायची, गर्भाच्या हालचाली पाहायच्या आणि त्याची देखील नोंद करायची. नोंदी कोणकोणत्या करायच्यात प्रेग्नंट बाईच्या? तर ताप, नाडी, श्वसन, लघवीचे, रक्तदाब, हे तर हे सगळं सायन एम सिमटेवरून आपल्याला याच्यामध्ये येणार आहे. नंतर सुजीचे निरीक्षण करावे, दिवसातून 1 वेळेस वजन करून त्याची नोंद करायची. तर हे समजलं. आता रुग्णाची दैनंदिन परिचर्या कशी करायची, तर डॉक्टर या दिशेने आपण पाहिलं. आता दैनंदिन कसं करायचं तर ते पाहूयात आपण. अशा रुग्णास हवेशीर परंतु कमी प्रकाशाच्या आणि कमी आवाज असलेल्या खोलीत कॉट द्यावी, म्हणजे एकदम हवेशीर असावी आणि प्रकाश कमी यावा, कारण कधीकधी काय होतं त्यांच्या डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही त्याच्यामुळं, आणि आवाज देखील कमी असणार अशा खोलीत त्यांना कॉट द्यावी. सिस्टरांचे लक्ष राहिलं अशा ठिकाणी ती जागा असावी. नंतर कॉट पट्ट्याची आणि कठड्याची असावी, जेणेकरून जरी चक्कर आली किंवा काय तर पडू नये खाली. नंतर गादी डनलॉपची असावी व तिला रबरी खोळ असावी. नंतर रोजच्या रोज केस विंचरावेत आणि आठवड्यातून एकदा केस धुवावेत. दर 4 तासांनी तोंडाची स्वच्छता करावी. काही खाल्ल्यानंतर खळखळून चुळा भरण्यास पाणी द्यावे त्यांना. नंतर दर 4 तासांनी पाठीची आणि दाबबिंदूची काळजी घ्यावी, म्हणजे जे काही प्रेशर पडून दाबबिंदूची काही शय्यावरणं वगैरे काय होऊ नये म्हणून. नंतर वेळच्या वेळी आहार द्यायचा त्यांना. डॉक्टर या आदेशाप्रमाणे औषधे द्यायची. लघवीस व स्वच्छास होते का नाही हे पाहायचं. नंतर रात्रीची झोप लागते का नाही हे पाहायचे. म्हणजे ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. जसं पेशंट ॲडमिट आहे असं डोळ्यासमोर आणून आपण त्यांची परिचर्या कशी करू शकतो, तर ते पूर्ण आपल्याला याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. नेक्स्ट आहे आता जी काय इक्लम्शियामध्ये जाण्याची लक्षणं. आता इक्लम्शिया जास्त सिव्हिअर आहे, तर त्याच्यामध्ये जाण्याची लक्षणे काय असतात प्रीमध्ये? तर एकदमच व एकाएकी रक्तदाब वाढतो, न तर युरिनचे प्रमाण एकदमच कमी होतं. रक्तदाब वाढतो आणि युरिनचे प्रमाण काय होतं, एकदमच कमी होतं. आणि युरिनमध्ये अल्ब्युमिन जाण्याचे काय होतं, प्रमाण जास्त वाढलेलं असतं. आणि गंभीर स्वरूपाची सततची डोकेदुखी असते किंवा गरगरल्यासारखे होणे, गुंगे येणे, एकदम गोंधळलेली मनस्थिती असते. आणि ते सगळं कशामुळे होतं, तर मेंदूच्या सुजेमुळे होतं. नंतर अंधुक दिसणे, अस्पष्ट दिसणे, मज्जापटलावर सूज असल्यास या गोष्टी होतात डोळ्यांच्या बाबतीत. नंतर मळमळ उलट्या देखील याच्यामध्ये होत असतात. नंतर इपिगॅस्ट्रिक वेदना होतात. जर औषधोपचाराचा काही उपयोग झाला नाही किंवा चिन्हे लक्षणे वाढत गेली, तर गरोदरपणाचा काळ कितीही असो वेळ न दवडता प्रसूती घडवून आणावी लागते इपिगॅस्ट्रिक वेदनामध्ये. आता जी काय खालचं आहे बाकीचं तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात आणि उद्या आपण नेक्स्ट याचा पार्ट बघूयात. चांगला तुम्ही अभ्यास करायचा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.